सर्किट आहे, ते सर्किट पूर्ण ओपन आहे. आता या ठिकाणी जर एखाद्या लहान मुलाने किंवा कोणी जर चुकून हात घातला त्याला विजेचा धक्का देखील बसू शकतो. अस्वच्छ परिसर हा मला असं म्हणायचं की स्टँडिंग नगरसेवक करताय काय? इलेक्शन आलं, निवडणुका आल्या म्हणून प्रचाराला मोकळे, परंतु ज्या जबाबदाऱ्या आहेत तुम्हाला जनतेने दिलेल्या त्या जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण करताना दिसत नाहीत असं आम्हाला वाटतंय. डीपीला स्टार्टर दिलेले आणि काही एमसीबी दिलेले त्याला झाकण देखील नाही. 5 वर्षामध्ये ही छोटीशी गोष्ट जर केली असती तर नक्कीच या ग्राउंडमध्ये काहीतरी विकास झाला आम्ही असं म्हणू शकलो असतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी रुहन देशपांडे, प्रभाग क्रमांक 26. गेल्या अनेक दिवसांपासून लोकांसाठी, लोक कल्याणासाठी मी मनापासून झटत आहे. आज शिखरवाडी मैदानामध्ये बऱ्याच दिवसांनी जेव्हा इव्हिनिंग वॉकला आलो तेव्हा एक या शिखरवाडी मैदानाची परिस्थिती बघितल्यानंतर मनाला अत्यंत वाईट वाटली. या शिखरवाडी मैदानामध्ये या नाशिक रोड परिसरातले हजारो नागरिक वॉकिंगला येतात आणि आज आपण ही परिस्थिती बघतोय की इथे असे झाडं पडलेले आहेत, तुटलेले आहेत, वृक्ष तुटलेले आहेत. हा कचरा बघा तुम्ही, हा कचरा देखील इथे दिसतोय. मला असं म्हणायचं आहे की या शिखरेवाडी मैदानाला 4 लोकप्रतिनिधी या नाशिक महानगरपालिकेने दिलेले होते, परंतु मला असं वाटतं की या शिखरेवाडी मैदानामध्ये जे नागरिक इथे वॉकिंगला येतात इव्हिनिंग, मॉर्निंग आणि खेळायला, त्या लोकांना ही जी स्पेस वॉकिंगची आहे ही अशी दिसल्यानंतर याच्यावरती लोकांना काय वाटत असावं की आमचे लोकप्रतिनिधी किती दक्ष आहेत, किती सुंदर काम त्यांच्याकडनं चालू आहे. मला असं वाटतं प्रत्येक नागरिकाने या गोष्टीची आठवण ठेवली पाहिजे. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा फक्त लोक मतं मागायला येतात, परंतु आज या ठिकाणी इथे एक पाईपलाईन फुटलेली आहे आणि प्रचंड असा पाणी या पाईपलाईन मधून जमिनीत जात आहे. तुम्ही बघू शकता हे जे पाणी हे कुठे जात आहे हे कळत नाहीये. त्याचा स्पीड इतका जास्त आहे, पाण्याचा अपव्यय जोरदार चालू आहे, परंतु एक सुजाण नागरिक म्हणून आणि एक लोकांच्या माध्यमातून आवाज उचलण्यासाठी मी इथे एक रोष व्यक्त करत आहे की शिखरेवाडी मैदानाला आता कोणी वाली उरलेला नाहीये. शिखरेवाडी मैदानाचा मेंटेनन्स अतिशय वाईट आहे. शिखरेवाडी मैदानातले स्वच्छतागृह अतिशय त्यांची दुर्दशा आहे. इथलं जे काही आपण बघतोय यामुळे मन तर नक्कीच उद्विग्न झालेलं आहे. नागरिकांनी फक्त विचार करावा लोकप्रतिनिधींचा की त्यांना जेव्हा मतं मागायला ते येतील तेव्हा हा प्रश्न नक्की विचारावा की तुम्ही शिखरेवाडी मैदानाचं काय केलं. धन्यवाद.